नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज मार्केट अतिशय व्होलाटाईल होतं, तेजीत होतं, पण सातत्याने मार्केट कमी होणं, तेजी कमी होणं, पुन्हा वाढणं चालू होतं। HDFC AMCने त्यांचा REC-मधला स्टेक 2.12% कमी केला। मिथेलिन ब्लू या इंजेक्शनला, हे इंजेक्शन झायडस लाईफचं आहे, या इंजेक्शनला USFDA-कडून मंजुरी मिळाली। त्याचप्रमाणे कॅनाग्लिफ्लोझिन या औषधाला USFDA-ची मंजुरी मिळाली। हे औषध इंडोको रिमेडिक्स आहे। सरकारने आज ज्यादा मागण्या मांडल्या। सरकारचं हिवाळी अधिवेशन चालू आहे, तर त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी ज्यादा खर्च करायचा आहे आणि फर्टिलायझर्ससाठी अधिक सबसिडी द्यायची आहे। म्हणून जवळजवळ 13,251 कोटीची सबसिडी ही फर्टिलायझर क्षेत्राला द्यायची। म्हणून आज फर्टिलायझर क्षेत्रातले सगळे शेअर तेजीत होते। त्याचप्रमाणे हिंदुस्तान झिंक, हिची आज बैठक होती डिव्हिडंडवर विचार करण्यासाठी, तर हा डिव्हिडंड 6 रुपये प्रति शेअर असा जाहीर करण्यात आला आहे। लुपिनची जी सबसिडियरी होती, त्या लुपिनच्या सबसिडियरीला व्हॅरॅलिडाईन या त्यांच्या औषधाला USFDA-कडून मंजुरी मिळाली। इझी ट्रीपनी त्यांचं जे ॲप आहे त्याच्या बुकिंगसाठी इंटरनॅशनल रोमिंग व्हावं म्हणून व्होडाफोन आयडियाबरोबर करार केला। हिमाद्री केमिकल ही 4,800 कोटी रुपये गुंतवणूक करून लिथियम आयन बॅटरीसाठी नवीन प्लांट उभा करणार आहे। आज NHPC-च्या मॅनेजमेंटची मुलाखत ऐकायला मिळाली। त्यांनी सांगितलं आत्ताची त्याची जी कपॅसिटी आहे ती 7,071 मेगावॅट आहे। ही कपॅसिटी ते 7 वर्षामध्ये दुप्पट करणार आहे। 2032 पर्यंत 25,000 मेगावॅट एवढी कपॅसिटी ते करणार आहे। सिक्कीममध्ये तेस्ता इथे त्यांचा प्लांट होता, त्या तिथे पूर आला होता, त्यामुळे त्या प्लांटचं काही प्रमाणात नुकसान झालं होतं, प्लांटमधून प्रोडक्शन बंद होतं, पण त्या प्लांटच्या संदर्भात विमा असल्यामुळे नुकसान फारसं झालं नाही। तर तो हायड्रो प्रोजेक्ट पुन्हा सुरू होईल आणि नुकसान कव्हर होईल। त्याचप्रमाणे पॅरबट्टी प्रोजेक्ट जो आहे तो 2 सप्टेंबर 2024 सुरू होईल असं कंपनीने सांगितलं। आणि 19,000 कोटीच्या जवळपास त्यांना रेव्हेन्यू मिळेल, कारण हल्ली NHPC-चा जो शेअर आहे तो तेजीत असतो। आजही तेजीत होता, 60 रुपये 50 पैसे जवळजवळ त्याचा भाव होता। ब्राझील, अमेरिका, लिबिया हे क्रूडचं उत्पादन वाढवत आहेत आणि चीनचा आउटलुक तर निगेटिव्ह केलाच आहे। चीनमधून मागणी कमी आहे, त्यामुळे क्रूडचा भाव दिवसेदिवस कमी होतोय। ओपेकने कितीही प्रयत्न केला तरी क्रूडचा भाव टिकत नाही। HCL टेकला हस्क्यू वर्णा यांच्याकडून IT डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी ऑर्डर मिळाले। इंडियन मेटलला 352.90 कोटींची नुकसान भरपाई मिळाली। ही उत्कल सी कोळशाच्या खाणीसाठी
नुकसान भरपाई त्यांना देण्यात आली आहे त्याविषयी दावा चालू होता. स्टर्लिंग आणि विल्सन ही QIPच्या माध्यमातून 1500 कोटी रुपये गोळा करणार आहे. त्यांचा काहीतरी 400 कोटी रुपयाच्या आसपास कर्ज आहे. QIP हा झाल्यानंतर ही जी रक्कम आहे ती कर्जफेरीसाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे लवकरच स्टर्लिंग आणि विल्सन ही नो डेट कंपनी होईल. हिरो मोटोनी EV फास्ट चार्जिंग नेटवर्कसाठी ॲथर एनर्जीबरोबर करार केला आहे. 100 शहरांमध्ये 1900 EV चार्जिंग पॉईंट्सचं नेटवर्क तयार करायचं आहे. जानेवारीमध्ये सरकार स्पेक्ट्रमचा लिलाव करणार आहे, पण या लिलावामध्ये 600 मेगाहर्ट्झचा समावेश नसेल. 600 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमचा समावेश नसेल कारण त्याची किंमत अजूनही ठरली नाही. रोज मी काही शब्दांचा अर्थ सांगत असते, तर आज आपण लिक्विडिटी म्हणजे काय हे पाहूया. लिक्विड म्हणजे द्रव पदार्थ असा अर्थ आपण घ्यायचा नाही. म्हणजे एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये गेलो, आपण औषध मागितलं की ते तुम्हाला लिक्विड पाहिजे का टॅबलेट्स पाहिजे का क्रीम पाहिजे असं वेगवेगळं विचारत असतात. तशा अर्थी लिक्विडिटी इथे नव्हे. लिक्विडिटी म्हणजे काय, तर आपण एखादा शेअर विकायला ऑर्डर लावली असेल तर तो पटकन विकला जाणं आणि त्याचं कॅशमध्ये लगेच रूपांतर होणं याला आपण लिक्विडिटी आहे त्या शेअरला असं म्हणतो. काही काही शेअरच्या बाबतीत तुम्ही अर्धा अर्धा तास ऑर्डर टाकून बसलात तरी एक्झिक्यूट होत नाही. आणि बाय आणि सेल दोन्हीच्याही किमतीमध्ये खूप फरक असतो, त्यामुळे ऑर्डर टाकायला समजत नाही. सब्बल दिवसभरात फक्त 700 शेअरचा 1000 शेअरचा 1200 शेअरचा असा सौदा होतो. या शेअरमध्ये लिक्विडिटी नसते, म्हणजे पुष्कळसे शेअर हे प्रमोटरकडेच असतात. आउटस्टँडिंग शेअर्स किंवा पब्लिककडे शेअर्स कमी असतात, त्यामुळे ते शेअर पटकन विकले जात नाहीत आणि आपल्याकडे जे शेअर आहेत त्याचं कॅशमध्ये रूपांतर लवकर होत नाही, त्याला आपण लिक्विडिटी नाही असं म्हणतो. आणि ज्या शेअरमध्ये लिक्विडिटी आहे, जो भाव चालू आहे त्या भावाला तुम्ही ऑर्डर टाकलीत की लगेचच शेअर विकले जातात आणि तुमच्या शेअरचं पैशामध्ये रूपांतर पटकन होतं, त्याला लिक्विडिटी आहे असं म्हटलं जातं. या अर्थी लिक्विडिटी हा शब्द शेअर मार्केटमध्ये वापरला जातो. मी 9 आणि 10 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. 9:30 ते 12:00, 1 ते 4 असा कोर्स घेतला जाईल. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्याच्यासाठी फोन नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. नमस्ते.